महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 4 वाजता पारनेर मधील पत्रकारांना हेल्मेट, डायरी, कॅलेंडर व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या शुभ हस्ते व राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वृक्षाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तहसीलदार ज्योती देवरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर सर कार्यक्रमाचे निमंत्रक व पारनेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे सर आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी 2 वर्ष केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून प्रदेश व जिल्ह्याच्या संघटनेने दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा सचिवपदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. तसेच राळेगण सिद्धी येथील पत्रकार एकनाथ भालेकर यांची पारनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचोरे, कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, पत्रकार सदानंद सोनावळे, रामदास नरड, बाबाजी वाघमारे, ज्ञानेश्वर लोंढे, अविनाश भांबरे, संतोष सोबले, शिरीष शेलार, गंगाधर धावडे, एकनाथ भालेकर, आनंदा भुकन, ज्ञानेश्वर लोंढे, सुधीर पठारे, संदीप गाळे, विजय रासकर, सागर आतकर, राम तांबे, संजय मोरे, निलेश जाधव, भगवान श्रीमंदिलकर, चंद्रकांत कदम, किरण थोरात, अभिजित कपाळे, निलेश शेंडगे, संपत कपाळे, पोपट पायमोडे, संपत वैरागर आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना काळामध्ये दिवंगत पत्रकारांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केले तर आभार संजय मोरे यांनी मानले. यावेळी बोलताना काय म्हणालेत प्रांताधिकारी सुधाकर भोसले, संघटनेचे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे सर व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. चारही गोष्टी आपल्याला उपयुक्त अशा आहेत आणि असा हा कार्यक्रम आपण सगळं कोरोनाचे जे नियम आहेत ते नियम पाळून या ठिकाणी केला त्याबद्दलही आपले सर्वांचे आभार मानतो. आज खरं तर आजचा दिवस जरा हिटिंग होता त्यामुळे थोडासा वेळ कमी पडला कारण सर्वांना हेल्मेट आपण आजपर्यंत म्हणतो की हेल्मेट आपल्याला आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्या किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त गरजेचं आज मास्क पण आहे आणि या दोन्ही गोष्टीचं वितरण आपल्या सर्व पत्रकारांना होत आहे त्याबद्दल सर्व आपल्या टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो. आपण बघितलं बऱ्याच वेळा तुम्ही खूप रिस्की काम करत असतात बऱ्याच वेळा म्हणजे काही वेळा आंदोलन असतात मोठी आणि खूप आंदोलन म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या वेळेस करायला होतो तर त्यावेळेस प्रशासनाच्या बरोबरीने पत्रकारांची गडबड असायची की इकडं काय चालू तिकडे काय चालू आणि त्याचं अपडेट देणं आणि शेतकरी आंदोलन त्यावेळी चिघळलेलं होतं कराड तालुक्यामध्ये आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या बरोबरीनं आमच्या गाडीमध्ये पत्रकार असायचे पोलीस आणि महसूलचे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर पत्रकार हे काम करायचे आणि अशा वेळेस कुठंतरी दगडफेक होते आणि आपल्याकडे टी व्हीलरवर फिरणाऱ्या पत्रकाराला हेल्मेट पण नसतं
एखादा दगड चुकून लागला आणि त्या ठिकाणी तो दगड चुकी एखाद्या लहान बिंदूच्या मार्गावर लागला तर आपला मृत्यू पण होऊ शकतो. त्यामुळं हे हेल्मेट खूप गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण छपून 36 जिल्ह्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण गोवा, दिल्ली, बेळगाव या भागात देखील गेल्यानंतर कोणतं सुख असो दुःख असो त्या सर्व घटनांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. म्हणून हे काम आपण करत गेलो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आज राज्यातील 325 पत्रकारांचा या कोरोनामध्ये बळी गेला. बळी गेल्यानंतर या राज्याचे आरोग्यमंत्री आमदार राजेजी टोपे यांनी पुणे येथे सांगितलं पत्रकारांना 50 लाख रुपयाचं कवच दिलं जाईल. मात्र त्यांनी घोषणा केली मात्र त्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. मात्र माझ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा सभासद असो अगर नसो मात्र तो पत्रकार आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे, आम्ही निर्णय घेतला कोणतीही जाहिरातबाजी न करता आम्ही प्रत्येक कुटुंबाला XYZ बदल प्रत्येक कुटुंबाच्या घरपोच माझ्या जिल्हा अध्यक्ष असेल त्या सर्वांच्या मार्फत आम्ही पोच सगळीकडून येताना घाट सेक्शन होत आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की स्ट्रीट लाईट हा प्रकारच नाही. इव्हन शहरामध्ये स्ट्रीट लाईट आहे ती सुद्धा मी इतक्या वेळेस बंदच पाहतो. म्हणजे तो कोर एरिया सोडला थोडं बाहेर गेला पाचवी साईड गेलं तर टेरेन जो आहे हिली टेरेन आहे आणि रस्ते छोटे आहेत. म्हणजे नाही का 12 feet 10 feet एक वाहन इझिली जात आहे दुसरं वाहन येतात ना त्या गोळ्यावर पडणार प्रकाशाचे असेल त्या खरंच आवश्यकता आहे. आणि स्तुत्य उपक्रम आहे तर आम्ही वाटप करायला पाहिजे होतं. आमच्या मनात विचार करून होता की वाटप करायचं आहे सर्व पत्रकारांना. तुम्हीच मराठी पत्रकार संघातर्फे राज्य मराठी पत्रकार संघातर्फे वाटप केलेलं आहे त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचा जो हे आहे निवडले लोकेशनने पण कॉलेजचा निवडलेलं आहे. आय एस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रपोज करते प्रसिद्धी करून घेतात आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ या ठिकाणी करून घेतात. परंतु त्याच्यातून आपल्या पत्रकारांना काय घेतलं काही मिळत नाही. मग याची काळजी कोण घ्या. मग याच माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून माझ्या बातमीदाराच्या काळजी आपणच घेतली पाहिजे. संघटना एक मोठी आहे, संघटनेत खूप मोठी ताकद आहे, संघटनेत खूप मदत करण्याची इच्छा आहे. आता आपल्या सदस्यांना त्या गोष्टीची जाणीव या माध्यमातून झाली पाहिजे. म्हणून कुठेतरी राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून एका राजकीय पुढारी आज पदावर आहे उद्या नाही. आपण काय सत्यकडे जात नाही. सत्य ही पाणी कुणी मनावर नाही गाडी कसं की आज पत्रकार आज गाडी कसं पत्रकार माझी पत्रकार काय सत्यावर असणारा माणूस म्हणजे पत्रकार. एखाद्या ग्रामपंचायत पदाधिकारी पासून तो उच्च पदापर्यंत पत्रकार मान्यवर राजकीय पुढारी आज अनेकांची बळी जात होते जात आहेत. असे प्रसंगी आज हे पत्रकार मित्र प्रत्येक ठिकाणी पोहोचून एक सत्यस्थिती समाजासमोर नेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दृष्टिकोनातून खरंतर एक अतिशय चांगल्या प्रकारचं एक जनजागृतीचं कार्यक्रम म्हणेल किंवा जनजागृती म्हणेल